नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वाती जावळे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर फादर आयग्नल आय टी आय वाशी आपण माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये मा बघितलं की सबस्टेशनचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आज आपण बघणार आहोत सबस्टेशनचे पार्ट्स इक्विपमेंट्स आणि कम्पोन्ट तर आता आपण बघणार आहोत सबस्टेशनचे पार्ट्स त्यामध्ये वापरले जाणारे इक्विपमेंट्स आणि कंपोनंट्स काय काय असतात ते तर पार्ट सबस्टेशनचे पार्ट्स कुठले कुठले आहे सर्वात प्रथम आहे आउटडोअर स्विच तर आउटडोअर स्विचार्डमध्ये आर्डमध्ये इनकमिंग लाईन्स आउटगोईंग लाईन्स बसबार ट्रान्सफॉर्मर्स इन्सुलेटर्स आणि सबस्टेशनमधील इक्विपमेंट जसे की सर्किट ब्रेकर्स आयसोलेटर अर्थिंग स्विच सर्ज अरेस्टर सी टीज पी टीज आणि न्यूट्रल ग्राउंडिंग इक्विपमेंट्स असतात तसेच गॅल्वनाइज स्टील स्ट्रक्चर असतं जे इक्विपमेंट्सला सपोर्ट करण्यासाठी असतं त्यानंतर पी एल एल सी इक्विपमेंट्स असतात पॉवर केबल्स असतात रोड केबल्स सॉरी कंट्रोल केबल्स असतात रोड त्यानंतर स्टेशन इल्युमिनेशन सिस्टम हे आपल्याला आउटडोअर्स विचारमध्ये बघायला मिळतं पुढचं आहे मेन ऑफिस बिल्डिंग मेन ऑफिस बिल्डिंगमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, बिल्डिंग कॉन्फरन्स रूम असतात त्यानंतर त्यापुढे आहे सिक्स पॉईंट सिक्स बाय इलेवन बाय थर्टी टू बाय थर्टी थ्री बाय सिक्स्टी सिक्स बाय वन थर्टी टू के व्ही स्विच गिअर ज्यामध्ये इंडोअर स्विच गियर्स ठेवलेले असतात त्यापुढचं आहे एल व्ही स्विच गिअर अँड कंट्रोल पॅनल बिल्डिंग तर यामध्ये लो व्होल्टेज ए सी स्विच गियर्स असतात कंट्रोल पॅनल्स असतात आणि प्रोटेक्शन पॅनलसुद्धा असतात त्यानंतर आहे बॅटरी रूम आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टम यामध्ये डी सी बॅटरी सिस्टम आणि चार्जिंग इक्विपमेंट्स ठेवलेले असतात तसेच डी सी डिस्ट्रीब्युशन सिस्टमसुद्धा असते पुढचं आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि अदर ऑक्झिलरीज ज्यामध्ये फायर फायटिंग सिस्टम असते डी जी सेट म्हणजेच डिझेल जनरेटर सेट आणि ऑइल प्युरिफिकेशन सिस्टम असते आता आपण बघूयात सबस्टेशनमध्ये वापरले जाणारे कम्पोनंट्स कुठले कुठले असतात तर पॉवर ट्रान्सफॉर्मर करंट ट्रान्सफॉर्मर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर सर्किट ब्रेकर्स आयसोलेटर्स लाईटनिंग अरेस्टर अथ स्विच वेव ट्रॅप आणि कपलिंग कॅपॅसिटर सर्वप्रथम आपण बघणार आहोत पॉवर ट्रान्सफॉर्मर तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा जनरेटिंग आणि ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये व्होल्टेज स्टेपअप करण्यासाठी वापरलेला असतो आणि डिस्ट्रीब्युशन करण्यास करताना पुन्हा हे व्होल्टेज स्टेप डाऊन करण्यासाठी वापरलेला असतो तसेच काही ऑक्झिलरी सप्लाय देण्यासाठी ऑक्झिलरी इक्विपमेंट्सला सप्लाय देण्यासाठी सुद्धा पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो तर जनरेटिंग व्होल्टेज हे लो असतं ते हाय कर ट्रान्समिशन करताना हाय करावं लागतं त्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरला जातो आणि हे हाय व्होल्टेज पुन्हा लो करण्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरतात आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर इथे बघू शकतो त्याचे पार्ट्स आहे ऑइल लेवल इंडिकेटर डिहायड्रेटिंग ब्रीदर ऑइल फिल्टर प्लग कॉन्झर्वेटर कॉन्टॅक्ट थर्मोमीटर बखॉस रिले रेटिंग प्लेट आहे टर्मिनल बॉक्स आहे कॉरिगेटेड टँक आहे आणि व्हील आहे ह्यानंतर आपण बघणार आहोत करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे सिटी तर जो लाईन करंट असतो सबस्टेशनचा हा हजारोनी असतो तर हा करंट आपण नॉर्मल एम्पियर मीटरने मोजू शकत नाही त्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर लावलेले असतात लाईनमध्ये जे की मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते हाय करंटचं लो करंटमध्ये कन्वर्शन करतात फॉर एक्झाम्पल जर हंड्रेड बाय वन एम पी एरचा सिटी लाईनमध्ये लावलेली असेल ज्या लाईनचा करंट शंभर एम्पियर असेल तर त्या सिटीच्या सेकंडरीला सेकेंडरीला आपल्याला वन एम्पियर करंट दर्शविला जातो जो आपण नॉर्मल एम्पियर मीटरने मेजर करू शकतो त्यानंतर बघूया पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच पी टी तर, तर लाईन्स सबस्टेशनमध्ये ज्या लाईन्स येतात त्यांचं व्होल्टेज हे हाय व्होल्टेज असतं हे हाय व्होल्टेज मेजर करण्यासाठी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच पी टी लावलेले असतात हे सुद्धा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे आणि हे, हे ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेज इन्स्ट्रुमेंट असतात जे की हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेजमध्ये कन्वर्शन करतात फॉर एक्झाम्पल जर इलेवन के व्ही बाय वन हंड्रेड होल्डची पी टी आपण लाईनमध्ये लावलेली असेल ज्या लाईनचं व्होल्टेज इलेवन के व्ही असेल तर त्याच्या पी टीच्या सेकेंडरीला वन हंड्रेड अँड टेन होल्ट दर्शवलं जातं जे की आपण सहज होल्ट मीटरने मेजर करू शकतो त्यानंतर पुढचा कॉम्पोनंट आहे सर्किट ब्रेकर्स तर सर्किट ब्रेकर्स हे नॉर्मली सर्किटला ओपनिंग आणि क्लोजिंग करण्यासाठी वापरले जातात ॲट नॉर्मल कंडिशन आणि ॲबनॉर्मल म्हणजेच फॉल्टी कंडिशनमध्ये आणि सर्किट ब्रेकर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ऑइल सर्किट ब्रेकर्स एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स वॅक्यूम सर्किट ब्रेकर्स आणि एस एफ सी सर्किट ब्रेकर्स असे वेगवेगळे सर्किट ब्रेकर्स असतात त्यानंतर पुढचा कंपोनंट आहे आयसोलेटर आयसोलेटर हा सबस्टेशनमध्ये एखादा पार्ट सिस्टीमचा पार्ट्स जेव्हा मेंटेनन्स करायला आपण घेतो त्यावेळेस त्या, त्या पार्ट्सला आयसोलेट करण्यासाठी वापरलेला असतो आणि आयसोलेटर्स हा ओपनिंग करताना नेहमी तो नो लोड कंडिशनलाच ओपन केला जातो कारण जर सप्लाय असेल तर तिथे हेवी स्पार्क होण्याची शक्यता असते म्हणून हा नेहमी नो लोड कंडिशनलाच ओपन केला जातो आणि हा सर्किट ब्रेकर्सच्या दोघं साईडला लावलेला असतो म्हणजे आधी आणि नंतर पुढचा पार्ट आहे लाईटनिंग अरेस्टर तर लाइटनिंग अरेस्टर हा एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे जो आपल्याला आकाशातून होणाऱ्या विजेच्या विजेपासून संरक्षण देण्यासाठी असतो आणि हा सबस्टेशनच्या सुरुवातीलाच लावलेला असतो तसेच हा ट्रान्सफॉर्मरच्या सुद्धा लावलेला असतो पुढचा पार्ट आहे अर्थ स्विच अर्थ स्विच हा नॉर्मली ओपन असतो आणि तो अर्थ आणि कंडक्टर्स या टर्मिनल्समध्ये लावलेला असतो जर स्विच क्लोज झाला तर हा इलेक्ट्रिक चार्जला डिस्चार्ज करतो आणि ग्राउंडमध्ये नेतो पुढचा पार्ट आहे वेव ट्रॅप हे जे इक्विपमेंट आहे हे सबस्टेशनमध्ये हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन सिग्नल जे की सबस्टेशन सबस्टेशनपासून येतात त्यांना ट्रॅपिंग करण्यासाठी लावलेलं असतं तसंच हे सिग्नल्स जे सबस्टेशनमधली कंट्रोल रूम्स असे असते तिथे असणाऱ्या टेलिकॉम पॅन टेलिकॉम पॅनल्सला हा सिग्नल सेंड करण्यासाठी सुद्धा वापरलेलं असतं त्यानंतर बघूया कपलिंग कॅपॅसिटर कपलिंग कॅपॅसिटर हा सबस्टेशनमध्ये जेव्हा ए सी पॉवर लाईन्सवर कम्युनिकेशन करायचं असतं त्यासाठी वापरलेला असतो आणि हा लो इम्पिडन्सचा हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल्समध्ये कन्वर्शन करतो आणि हा लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला ब्लॉक करतो त्यानंतर पुढचं बघूया आपण बसबार तर जेव्हा खूप साऱ्या इनकमिंग लाईन्स असतात ज्या सेम व्होल्टेजला ऑपरेट्स होतात आणि त्या इलेक्ट्रिकली कनेक्टेड करायच्या असतात त्यावेळेस बसबार वापरलेले जा वापरले जातात आणि हे बसबार कंडक्टर्स जे आहे हे कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे बनलेले असतात ज्याचा इम्पिडन्स कमी असतो आणि करंटची कॅपॅसिटी जास्त असते आणि वेगवेगळ्या टाईपचे बसबार अरेंजमेंट असतात जसे की सिंगल बसबार अरेंजमेंट सिंगल बसबार विथ सेक्शनलाइज नंतर डबल बसबार अरेंजमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बसबारच्या अरेंजमेंट केलेल्या असतात त्यानंतर बघूया सिंगल बसबार अरेंजमेंट तर सिंगल बसबार अरेंजमेंटमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन्स जे असतात हे एका सिंगल बसबारवर कनेक्ट केलेले असतात आणि ह्या ब या सिस्टमचा ॲडव्हान्टेज असा आहे की ह्याचा मेंटेनन्स कमी असतो याची इनिशियल कॉस्टसुद्धा कमी असते आणि ऑपरेशन एकदम सिम्पल असतं पण याचा डिसएडव्हानेज असं आहे की जर काही रिपेअर वर्क्स असेल तर त्यावेळेस पूर्ण सिस्टम इंटरप्ट होते म्हणजे बंद होते कारण हे एकाच बसबारवर लावलेले असल्यामुळे इथे आपण बघू शकता सिंगल बसबार अरेंजमेंट इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन्स एकाच बसबारवर लावलेले आहे त्यानंतर सिंगल बसबार विथ सेक्शनलायझेशन म्हणजे इथे एक सिंगल बसबार असतो ज्याला दोन सेक्शनमध्ये डिवाइड केलेले असतात आणि हे दोघं सेक्शन एका सर्किट ब्रेकर्स आणि आयसोलेटर्सने कनेक्ट केलेले असतात जर फॉल्ट एखाद्या वेळेस फॉल्ट आला किंवा मेंटेनन्स करायचं असेल तर एक एक सेक्शन आपण आयसोलेट करू शकतो आणि त्यामुळे पूर्ण सिस्टम शट डाऊन होत नाही हा याचा ॲडव्हान्टेज आहे इथे आपण सिंगल बस बार विथ सेक्शनलायजेशन ची डायग्राम बघू शकतो ज्यामध्ये दोन सेक्शन आहे आणि हे दोघं सेक्शन सर्किट ब्रेकर्स आणि आयसोलेटर मार्फत एकमेकांना जोडलेले आहे पुढचं आहे डबल बसबार अरेंजमेंट ह्यालाच डुप्लिकेट बसबार सिस्टम असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये दोन बसबार असतात एक मेन बसबार आणि एक ऑक्झिलरी बसबार असतो आणि दोघांची कॅपॅसिटी सेम असते इनकमिंग आणि आउटगोईंग लाईन्स एका कुठल्या तरी बसबार वर लावलेले असतात आणि हे बस बार, बार कपलरच्या साह्याने एकमेकांना जोडलेले असतात मेंटेनन्सच्या दरम्यान इथे सप्लायची कंटिन्यूटी कायम ठेवली जाते इथे आपण बघू शकतो डबल बस बार अरेंजमेंट आहे दोन बस बार लावलेले आहे इनकमिंग आणि एका बसबार वर सगळ्या आउट गोईंग लावलेल्या हे बस बार एकमेकांना कपलरच्या साह्याने जोडलेले ले ले आहे लेआउट डायग्राम ऑफ सबस्टेशन तर सबस्टेशन साधारण कसं असतं ह्याची एक आयडिया आपल्याला लेआउट डायग्राम मध्ये येऊन जाते तर ह्या लेआउट डायग्राम मध्ये आपण जसं की इथे डायग्राम मध्ये बघू शकतो की प्रायमरी लाइन्स आहे पॉवर लाइन्स आहे ग्राउंड वायर आहे ओव्हरहेड लाइन्स आहे त्यानंतर पी टी आहे डिस्कनेक्ट स्विच आहे सर्किट ब्रेकर्स आहे करंट ट्रान्सफॉर्मर आहे लाईटनिंग अरेस्टर आहे आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरसुद्धा आहे आणि इनकमिंग आणि आउटगोइंग लाइन्स इथे दर्शविले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण सिंगल लाईन डायग्राम सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम तर सिंगल डाईन डायग्राम हे एक प्रेझेंटेशन आहे जे की थ्रीपेस सर्किटला एका सिंगल लाईनने दर्शवलं जातं ज्या ज्याच्यामध्ये जा, भरपूर इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स लावलेले असतात ते सगळे कॉम्पोनंट्स एका स्टँडर्ड सिम्बॉलने एका सिंगल लाईन डायग्राममध्ये दाखवलेले असतात आणि हे नॉर्मली ह्या डायग्राम्स ह्या प्लॅनिंग सबस्टेशनचा प्लॅनिंग आणि लेआउट करण्यासाठी खूप युजफुल असतात इथे आपण बघू शकतो एक इलेवन के व्ही बाय फोर हंड्रेड होल्ट इंडो सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम आहे आणि यामध्ये इलेवन के व्ही ही इन्कमिंग लाईन आहे त्यानंतर वॅक्यूम सर्किट ब्रेकर लावला आहे सी टी लावला आहे त्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे जो इलेवन के व्ही बाय फोर हंड्रेड होल्टचा आहे त्यानंतर एअर सर्किट ब्रेकर सिटी बसबार आणि डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे वेगवेगळ्या कंझ्युमरला थँक्यू